मी प्राजक्ता तांडेल, बातमीपत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. EWS आरक्षण सरकारनं बंद केलं आहे असं वक्तव्य मनोज जरांगे पाटलांनी केलंय. EWS आरक्षण माझ्यामुळे गेलेलं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे EWS आरक्षणावरून संभ्रम निर्माण झालाय, कारण राज्यात सुरू असलेल्या पोलीस भरतीत मराठा उमेदवारांनी EWS प्रवर्गाची निवड केली आहे. तर अप्पर पोलीस महासंचालकांनी EWS आरक्षणाबद्दल काढलेल्या परिपत्रकाचा मराठा आंदोलकांना फटका बसतोय. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या स्थळावरून EWS आरक्षणावरून सुरू असलेल्या चर्चेला उत्तर दिलं. EWS, ECBC आणि कुणबी हे तीनही पर्याय सुरू ठेवावेत अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. यामागचं कारणही त्यांनी सांगितलं. EWS आरक्षण मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे गेल्याचा आरोप करण्यात आला होता. हा आरोप खोडून काढत मनोज जरांगे पाटील यांनी प्रमाणपत्रासाठी 6 महिन्यांचा अवधी देण्यात यावा अशी मागणी केली आहे. कुणबी प्रमाणपत्र असूनही पोलीस भरतीत मराठा उमेदवारांना ओपनमध्ये जायला सांगितलं जात असल्याचा मुद्दाही त्यांनी पुन्हा मांडला. सरकारला विनंती की तुम्ही EWS पण सुरू ठेवा. EWS तुमच्यामुळं बंद झालेलं आहे, मराठ्यांमुळं नाही. कोणचं माकड काय म्हणतंय त्याच्याशी आम्हाला नाही देणं घेणं, कारण ECBC दिल्याच्या नंतर सरकारनं EWS बंद केलं हे मराठ्यांनी बंद केलेलं नाही. आम्ही वारंवार त्यांना सांगतोय की तुम्ही EWS पण सुरू ठेवा. EWS आरक्षणामुळे मराठा समाजातल्या तरुणांमध्ये अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून या मुद्द्यावर काय उत्तर देण्यात आलं तेही पाहूयात. OBC नोंदी शोधणं, कुणबी नोंदी शोधणं, त्यांना OBC प्रमाणपत्र देणं, प्रगतीपथावर नाही का दिले गेले नाहीत का दाखले, बरोबर. दुसरा मुद्दा, आता 10% विधानसभा विधान परिषदने एक मताने ठराव केला, त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी सुरू आहे. तुमची भूमिका आता राजकीय झाल्याचं लोकांना मराठा समाजाला कळलंय, यातनं तुम्हाला वैफल्य आलंय, त्यातनं तुम्ही शिवराळ भाषा बोलायला लागलाय, टोकाचं त्या ठिकाणी राजकीय बोलायला लागलंय, त्याच्यामुळे तुमचा आंदोलनाचा विषय भरकटलाय हे तमाम मराठा समाजाला दिसलंय. राज्य सरकार मराठा समाजातल्या उमेदवारांवर अन्याय होऊ देणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलं. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. 17,000 पोलिसांची भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या भरतीमध्ये 1000 मराठा तरुण सहभागी झाले आहेत. यातील अनेक मराठा उमेदवारांनी EWS प्रवर्गाची निवड केली. काही जिल्ह्यात मैदानी चाचणी सुद्धा पार पडली. काही जिल्ह्यात मैदानी चाचणीनंतर लेखी परीक्षा सुद्धा झाल्या. पण आता आरक्षित जागांनुसार अंतिम निकाल जाहीर होण्यापूर्वीच अप्पर पोलीस महासंचालकांनी EWS आरक्षणाबद्दल महत्त्वाचं परिपत्रक काढलंय. या परिपत्रकात काही महत्त्वाचे मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. EWS प्रवर्गातून अर्ज भरलेल्या उमेदवारांना या प्रवर्गाच्या ऐवजी ECBC, OBC आणि खुल्या प्रवर्गाचा पर्याय द्यावा. त्यानंतर सर्व पोलीस अधीक्षक कार्यालय आणि पोलीस आयुक्तांनी अंतिम निकाल जाहीर करावा. निवड होणाऱ्या उमेदवारांना ECBC आणि OBC प्रवर्गाचं प्रमाणपत्र सादर करण्याची 1 महिन्याची मुदत दिली जाईल. अप्पर पोलीस महासंचालकांच्या या परिपत्रकामुळे मराठा उमेदवारांना झटका बसलाय. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आग्रही असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यामुळेच EWS आरक्षण गेल्याचा आरोप होत होता. त्यामुळे मनोज जरांगे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. तर राज्य सरकारनं मराठा उमेदवारांवर अन्याय होऊ देणार नाही असं स्पष्ट केलंय. त्यामुळे EWS वरून सुरू असलेला संभ्रम आता तरी थांबायला मदत होईल. दरम्यान EBC, EWS आणि EBEC या उमेदवारांच्याकडून परीक्षा शुल्क आणि फी घेऊ नका असे आदेश राज्य सरकारनं दिल्याबद्दल मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकारचं कौतुक केलं. कौतुक करतानाच कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्याची विनंती मनोज जरांगे यांनी सरकारला केली आहे. सरकारवर टीकेची तोफ डागणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी कौतुक केल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.